मला खूप लोक फोटोग्राफर विचारतात सर फ्लॅश घ्यायची आहे तर कोणती घेऊ, कोणती योग्य राहील. तर मित्रांनो, काही गोष्टी तुमच्या कामावर डिपेंड आहे, तुम्ही कॅमेरा कोणता युज करताय. तर काही गोष्टी बजेट वरती पण आहे, तुम्ही बजेट कसं युज करताय, म्हणजे कसं घेताय कस्टमर कडनं, तर त्यानुसार फ्लॅश गन. तुम्ही जर प्री वेडिंगचं काम करत असाल तर तुम्हाला फ्लॅश गन ही हायसिंक म्हणजे गोडकचीच पाहिजे. जर लायटिंग वरती खेळायचं असेल तर गोडक शिवाय तुम्हाला पर्याय नाही दुसरं फ्लॅश. तुम्ही ही फ्लॅश घेऊन पण याला ट्रिगर ऍडजस्ट करून, जसं डिजिटेकची फ्लॅश घेऊन आहे, तुम्ही ट्रिगर घेऊन एक एक्स्ट्रा आणि तुम्ही युज करू शकता. हे अशा प्रकारे एक ट्रिगर येतं जे तुम्ही इथे लावून आणि असं एक याने फायर करू शकता. तर त्याला लिमिटेशन असे येतात ज्यावेळेस तुमचा शटर स्पीड वाढला जातो, आणि शटर स्पीड वाढल्यानंतर तुम्हाला जी फ्लॅश लागते ती गोडक्स लागते. त्याचं कारण आहे का ती हाय सिंक आहे शटर स्पीडच्या बाबतीत, तर त्याच्यामुळे तुम्हाला गोडक्सची फ्लॅश लागते. जर तुम्हाला 600 पुढे जर तुम्हाला शटर स्पीडवरती फोटोशूट करायचा असेल, तर आता शटर स्पीड काय असतो, तुम्हाला समजा दिवसा फोटोशूट करायचा आहे आणि तुम्हाला रात्रीचा इफेक्ट पाहिजे त्याच्यामध्ये, का नाईटला फोटोशूट करायचा फील यायला पाहिजे, तर तुम्हाला गोडक्सच वापरावं लागते. हाय शटर स्पीड वापरून तुम्हाला तो इफेक्ट आणावा लागतो फोटोमध्ये. तर मी आज एक फ्लॅश घेतली 685. माझ्याकडे व्हिवन होती, 3 वर्षापूर्वी मी घेतलेली होती, राऊंडेड आहे. तर ह्या फ्लॅश 2 आहे, ही पूर्वी यूज करायचो मी D40 आणि नंतर मी D90 ही घेतली होती डिजिटेकची 003, आणि त्याला मी हे किट घेतलेलं त्याच्यावर फ्लॅश माउंट करून आणि ती फायर करायची. तर ते मी का घेतली होती, कारण मला ते अम्ब्रेला मधले फोटो पाहिजे होते, त्यावेळेस ट्रेड होता, अजूनही तो ट्रेड आहे कटलाईट फोटो वगैरे. तर मी गोडक्सची ही फ्लॅश घेतली. तर मी आज प्रत्येक फ्लॅश विषयी तुम्हाला समजून सांगेल. ही जी फ्लॅश आहे ती DJI म्हणजे चायना मेड फ्लॅश आहे. तर याच्यावरती 4 सेल म्हणजे 4 सेल तुम्ही युज करून आणि ती फ्लॅश वापरू शकता. तर मी जे सेल तुम्हाला सांगेल ते इनोलोपचे जे सेल आहेत हे वाले, ते हे चांगले सेल आहे, 25 ते 50 mA आहे. तर हे सेल टाकून आपण हे वापरू शकतो. तर कालांतराने याला मिस फायरचा एक प्रॉब्लेम येत होता, तर तो प्रॉब्लेम आपण रिपेअरिंग करत होतो. तर ही फ्लॅश पण तशीच होती, याला पण सेलच वापरतात आणि सेलवरती ही जास्त 300-350 फ्लॅश आपल्याला फुल पॉवर वरती देते. इथे पॉवर अप, पॉवर डाऊन आणि इथं मोड आहे काही M, S1, S2. तर हे 2 फ्लॅश हे जुने फ्लॅश होते. त्यानंतर मी गोडक्स घेतली. तर गोडक्स मध्ये मला काय वाटलं चांगलं की हाय सिंक फ्लॅश आहे, राऊंडेड फ्लॅश पडतो. त्याच्यानंतर इथे एक मॉडेलिंग लॅम्प आहे जो मी अवेलेबल लाईट जे अवेलेबल शूट करतो, बघा इथे वाढतोय, तर याने फोकस माझा प्रॉपर होतो सब्जेक्ट वरती, त्याच्यामुळे आउट फोकस जाण्याचं चान्सेस खूप कमी असतात. आणि अजून एक फायदा, मी ह्या लाईट फक्त हीच लाईट देऊन मी अवेलेबल वरती पण फोटोशूट करतो, जो फुल फ्रेम कॅमेरा वापरून आपण त्याचं अनबॉक्सिंग करतोय. काय होतंय, कस्टमर मी शॉपमध्ये व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे कस्टमर चालू असतं आणि डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. तर ही आहे निकॉनची 685 फ्लॅश. तर मला त्या प्राईसच्या हिशोबाने बॉक्स थोडा बरा वाटला, पण याच्यापेक्षा चांगला बॉक्स मला V1 मिळाला होता. तर ही फ्लॅश आहे. तर हिच्यामध्ये आणि 865 मध्ये खूप म्हणजे खूपच अंतर काहीच नाहीये. मी जे त्याचे जे टेक्निकली जे कम्पेअर करायचं होतं ते मी केलंय, तर मला दोघांमध्ये काहीच फरक वाटला नाहीये. पण मला 865 घ्यायची होतीच, कारण त्याला बॅटरी आहे, बॅटरी चार्जिंग वगैरे फास्ट होते, त्याच्यामुळे मला तो घ्यायचा होता. पण डीलरकडे स्टॉक शिल्लक नसल्यामुळे मला 685 घ्यावा लागला, कारण माझं सध्या वेडिंगचं बुकिंग आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर समाधान मानले. तर तुम्ही ही फ्लॅश घेऊ शकता जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुमच्याकडे जर सेल पडलेले असतील, तुम्ही वापरत नसाल, तर तुम्ही ही फ्लॅश घ्या जरूर, चांगली आहे, दोघांमध्ये काय फरक नाही. मी माझ्या मित्राने घेतले, मी त्याला विचारलो होतो, तो म्हणे 350-400 स्नॅप देते म्हणे फुल चार्जिंग सेलवरती. तर फ्लॅश एकदम मस्त आहे.
ही साधारण मला 7,500 ते 7,000 आसपास गेली आहे ती, कारण आता प्राइस सध्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे प्राइस वाढल्यामुळे फ्लॅशगनचा स्टॉक कुठंच नाहीये शिल्लक, त्याच्यामुळे मी फ्लॅश घेऊन टाकली, मला भेटली रिजनेबल रेट मध्ये। तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही 6860 जर बजेट चांगला असेल तर ती घ्या, तर अजून थोडं बजेट असेल तर तुम्ही V1 घ्या। आणि त्याचे जे जेली वगैरे आहे कलर जेली, तर मी V1च्या होममेड बनवलेल्या आहे, तुम्ही त्या होममेड बघू शकता, खूप इझी आहे, 100 रुपयामध्ये तुम्ही तयार करू शकता। तर आणि अजून एक गोष्ट दिली आहे फ्लॅशच्या तिथे, का हे जे आहे हे तुम्ही स्टँडवर माउंट करून याला फ्लॅश बसवू शकता, तर ही एक सुविधा आहे। आम्हाला याचा हॉट शू खूप आवडला, कारण हे जुन्या टाईप सारखं हॉट शू आहे, रफ अँड टफ। आणि V1चं हॉट शू मी एका वर्षाच्या आत बदललं होतं, कारण ते माझ्याकडे तुटून गेलं होतं, तर मी ते हॉट शू बदललं होतं। तर मार्केटमध्ये मला 1500 रुपये खर्च आला होता, तर याचं हॉट शू खूप छान आहे, ओल्ड टाईप आहे, रफ अँड टफ आहे। तर त्या हिशोबाने मला 860 जो हॉट शूज चांगला पाहिजे असेल तर तुम्ही ती घेऊ शकता। पण मला रिसेंटली V1 म्हणजे मी वापरतोय V1 म्हणून मी V1चं गुणगान गातोय असं वाटतंय, पण मग V1 पण खूप छान आहे, गोल राउंडेड आहे, आणि माझ्या मते 865 पेक्षा बेटरच आहे, कारण मी अदर रिव्ह्यू पण बघितले, तर त्यानुसार मी V1 घेतली। कारण मी कोणती गोष्ट घेताना थोडं रिसर्च करतो, दोन फोटोग्राफरांना विचारतो आणि त्यानंतरच वस्तू घेतो। आणि प्रत्येक माणूस काय करतो, ज्याची वस्तू आहे तो त्याचं गुणगानच गातो, तर मग त्यामुळे त्याचं 3-4 ठिकाणी रिव्ह्यू घेतला पाहिजे की तू भाऊ V1च काय घेतली, तू 860च काय घेतली, मग तो आपल्याला सांगतो आणि त्या हिशोबाने मग आपण वस्तू घेतली पाहिजे। तर वस्तू घेताना ही पण एक काळजी घेतली पाहिजे, का आपण इंटरनेटवरनं जाता थोडस जे यूज करताय त्यांच्याकडनं थोडस माहिती काढून घ्या। तर अशा पद्धतीने ही 685 निकॉन माउंटची फ्लॅश आहे, आणि ह्या जुन्या फ्लॅश आहे, या पण मी यूज करतो, पण कधी कधी काय होतं जास्त वेळ जर आपण फायर नाही केलं त्याच्यामधनं जास्त फ्लॅश फायर होतो आणि फोटो ओव्हर एक्सपोज होतो, त्याच्यामुळे या थोडासे हे तसं गोडाक्स मध्ये नाही, तुम्ही जेवढी पॉवर सेट केली तो तितक्याच पॉवरला फायर होतो।